जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून थंडावा देणाऱ्या विविध देशी विदेशी फळांसह पाणीदार नारळांची मागणी वाढलेली आहे। गेल्या काही दिवसात तापमानात चांगलाच बदल झाला असून कधी अवकाळीचा फटका तर कधी उन्हाचा चटका असे वातावरण आहे। असे असले तरी उन्हाची तीव्रता अधिक असून अंगाची लाही लाही होत आहे। उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आपला मोर्चा थंडावा देणाऱ्या विविध फळांकडे वळविला आहे। जिल्ह्यातील विविध शहरासह ग्रामीण भागातही फळांच्या दुकानात व स्टॉलवर फळे मिळू लागली आहेत। कलिंगडाबरोबरच द्राक्षे, मोसंबी, संत्री, अननस, नारळ या फळांना चांगली मागणी आहे। शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व उष्णता कमी करण्यासाठी नागरिक नारळाचे पाणी जास्त पिताना दिसत आहेत। त्यामुळे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात नारळ विक्रीसाठी आले आहेत। नारळाबरोबरच मोसंबी, संत्री, अननस, चिकू ही फळे खरेदी करताना नागरिक दिसत आहेत।